हाय फ्रेंड्स, कसे आहात? आता अगदी सगळीकडे मस्तपैकी अगदी जोरदार उन्हाळा सुरू झाला आहे ना, आणि उन्हाळा झाला लागला की आपल्याला काहीतरी थंड पेय पिण्याची खूप जरूर भासते किंवा आपल्याला प्यावंसं वाटतं. मग आता प्यावंसं वाटतं हे ठीक आहे, पण बाजारचे महागडे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा आपण घरच्या घरी जर काही पेय करून प्यालो तर ते जास्त आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असं एक खूप भरपूर आरोग्यदायी असं पेय घेऊन आलेले आहे, ते म्हणजे ओट्स मँगो स्मूदी. हे पेय तुम्ही नाश्त्यालासुद्धा पिऊ शकता, म्हणजे पोटभरीचं आहे. एक ग्लास जरी पिलं तरी तुमची नाश्त्याची जी आवश्यकता असते ती पूर्ण होऊ शकते, आणि हेल्दीही आहे कारण मी याच्यात ओट्सचा वापर केलेला आहे. बरं, अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी याच्यात साखर किंवा दूध ह्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे हे डायबिटिक लोकांनासुद्धा चालू शकेल असं आहे. आणि आता जो हल्ली जो स्मूदी प्रकार आला आहे वेट लॉस करता, ते मी थोडंसं ट्राय केलेलं आहे याच्यात. स्मूदी म्हणजे काय की आपण फळ किंवा भाजी किंवा फळभाजी ह्या कशाचंही मिक्सरला ग्राइंड करून एक अशी स्मूथ पेस्ट बनवायची, आणि त्याच्यात काय काय एलिमेंट्स ॲड करायचे असतात, कोण दूध ॲड करतं, कोण दही ॲड करतं, पाणी ॲड करतं, तर असं ॲड करून हे बनवायचं असतं. आणि मी ह्याच्या स्वीटनेसकरता काय वापरलं आहे हे तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळणार आहे. तसंच उन्हाळा भरपूर आहे म्हणून मी ह्याच्यात आंबा हा उष्ण असतो, मग आंब्याची उष्णता थोडं कमी करण्याकरता म्हणून अजून एक घटक वापरलेला आहे, तर तो तुम्हाला माझ्या व्हिडिओ ज्याही बघाल त्याही कळणार आहे. तर तुम्हाला माझा हा प्रयोग कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमधनं सांगा, आणि चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तसंच जे जुने मेंबर्स आहेत त्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, कारण अतिशय हेल्दी असं हे पेय आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याला लाईक आणि शेअर करा. तर चला आता आपण या मँगो ओट्स स्मूदीच्या रेसिपीकडे वळूया. तर आता आपण मँगो ओट्स स्मूदीच्या रेसिपीकडे वळू. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी 3 ते 4 टेबलस्पून ओट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा एक मध्यम आकाराचा हापूस आंबा आहे, मात्र हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3 ते 4 नग मी हे खजूर घेतलेले आहेत, आणि खजूर आपल्याला थोडेसे असे नरम घ्यायचे, ते बघा असं दाबलं तर हे होतं, नरम घ्या. आणि जर नरम नसतील खजूर तर थोडे भिजत घालून घ्या. त्याच्यानंतर हा मी 1 टीस्पून सब्जा इथे भिजवलेला आहे 15 मिनिट अगोदर. त्याच्यानंतर हे 4 ते 5 नग वेलचीची अशी रफली पावडर करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मला मँगोबरोबर केशरचा स्वाद खूप आवडतो म्हणून थोडंसं केशर घेतलेलं आहे, हे ऐच्छिक आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे मनुके घेतलेले आहेत साधारण 8 ते 10 नग, आणि हे थोडेसे पिस्ता आणि थोडीशी चारोळी असं घेतलेलं आहे. तर असं साधारण हे साहित्य आहे. आणि आपल्याला स्मूदी थोडीशी पातळ घट्ट जशी काही करायची असेल तर त्याच्याकरता थोडंसं पाणी लागणार आहे, म्हणून मी ते पाणी घेतलेलं आहे. तर प्रथम आपण काय करणार आहोत, हे जे ओट्स आहेत ना हे थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत थोडक्यात. म्हणजे ओट्स ज्याही आपण भाजतो ना त्याही त्याच्यातली जी पोषक तत्व असतात ती परफेक्ट त्या ह्याच्यात उतरतात, पदार्थात उतरतात, म्हणून ही थोडी भाजण्याची प्रक्रिया फार नाही, अगदी 3 ते 4 मिनिटंच भाजायचे, खूप नाही भाजायचं आहे. आणि जर भाजत नसाल तर तुम्ही भिजत घालून केलं तरी चालेल, मध्ये 15 ते 20 मिनटं अगोदर भिजत घाला आणि मग करा. तर चला आपण आता हे भाजून घेऊया. तर हे बघा ह्या स्वरूपाचे आपण हे भाजलेले आहेत, जास्त नाही, 1-2 ते 3 मिनटंच मी म्हटलं ना, जरा रंग पालटके भाज झालं. तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. तसंच आपण जो आंबा घेतलेला त्याच्याशी एक बारीक फोडी करून घेतलेले आहे. तर आपण आता हे एक एक क्रमाक्रमाने मिक्सरच्या भांड्यात घालूया. क्रमाक्रमाने मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. पहिल्यांदा आंबा घालून घेऊया. त्याच्यानंतर हे ओट्स घालणार आहोत. त्याच्यानंतर हे जे आपण खजूर घेतलेले त्याच्यातली बी काढायची आहे आणि मग घालायचं आहे. हे खजूर घातले आपण. त्याच्यानंतर ही जी वेलची पावडर घेतलेली होती ती घालायची आहे, आणि थोडं केशर, केशरामुळे एक छान स्वाद येतो त्याला, म्हणून केशर घालतो आहे. आणि आता हे सगळं ब्लेंड होण्याकरता थोडंसं पाण्याची गरज लागणार आहे, म्हणून आपण आधी थोडं पाणी घालून घेऊ याच्यात, म्हणजे ते छान ब्लेंड होईल.
आणि आता हे जे सगळे आपण जिन्नस ह्या मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत ते छान असे बारीक एकदम असं मस्त पेस्टसारखं होईपर्यंत मिक्सर फिरून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता अशी स्मूदी आपली तयार झालेली आहे. स्मूदी जास्त पातळ नसते हा, अशी ह्याच टाईपची असते, थोडी थिक असते ती. तर अशा प्रकारे आपण ही मँगो स्मूदी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ती ग्लासमध्ये सर्व करणार आहोत. तर प्रथम ग्लासच्या तळाला आपण 2 ते 3 आईस क्यूब टाकून घेऊया. आईस क्यूब ऐच्छिक आहेत, ज्यांना घ्याय कराय म्हणजे आवडत असेल थंड जास्त त्यांनी करा, ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकलेत तरी काही फरक पडणार नाही. आणि आता आपण हळूहळू ही स्मूदी त्याच्यात ओतूया. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी केशरी कलरची आपली स्मूदी तयार झालेली आहे. आणि आता आंबा तसा उष्ण असतो म्हणून त्याला थोडासा थंड हे करण्यासाठी आपण ह्याच्यात आता घालणार आहोत सबजाबी. आपण दोन्ही ग्लासमध्ये एक एक चमचा असं सबजाबी घालणार आहोत. आणि ते थोडं असं वरच्यावर मिक्स करा. आणि आता डेकोरेशन, तर आपण मी ह्या मनुका घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यावरचं डेकोरेशन करता घालणार आहे. ते खातानाही स्मूदीबरोबर मनुकांची चव येते तोंडात, ते खूप छान वाटतं म्हणून मनुका घेतले आहेत. आणि आंबा आणि मनुका कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं. तसंच त्याच्यानंतर मी जरा वेगळा आज सुकामेवा वापरणार आहे, ते म्हणजे चारोळी. चारोळी आपण जनरली असं ह्याच्यात वापरत नाही शेक बीकमध्ये, पण मी आता वापरणार आहे. चारोळी सुद्धा छान वाटते आमरसात म्हणून हे आता स्मूदीबरोबर आपण हे चारोळी वापरणार आहोत. त्याच्यानंतर पिस्ता, थोडेसे पिस्ता स्प्रिंग करून घ्यायचे आहेत. आणि आपण ह्याच्यात केशरचा वापर केलेला आहे त्यामुळे थोड्याशा केशर काड्या वरूनही आपण घालणार आहोत. हे ऐच्छिक आहे, केशर नाही वापरलात तरी चालेल पण दिसायला छान दिसतं म्हणून थोडंसं केशर वरूनसुद्धा. तर अशा प्रकारे आपली ही ओट्स मँगो स्मूदी तयार झालेली आहे. थोडासा पौष्टिक म्हणा किंवा हेल्दी म्हणा असा प्रकार आहे. आंबा तर खायचाच आहे, मग तो जरा चांगल्या प्रकारे खाऊया म्हणून मी तुम्हाला ही ओट्स मँगो स्मूदी दाखवलेली आहे. थोडा वेट लॉसशी ज्यांनी वेट लॉस करत असतील त्यांनाही हा प्रकार खाता येईल म्हणून मी हे मुद्दाम दाखवलं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घेतलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि तशीच ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमधनं मात्र सांगायला विसरू नका. धन्यवाद.